शालिमार येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. यावेळी शिवसेनेचे सुनील बागुल, RPIचे अध्यक्ष अर्जुन पगारे, फेमिदा रंगरेज, निलोफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्यिकाचं मोठं योगदान राहिलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचं काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलं. साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्यात. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे माझी मैना हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे. भारतात तर अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान होतच आहे. त्यांचा सन्मान होत असताना आपण सर्वजण लष्करी सन्मानात मिस्टर आणि सन्माननीय सुनीलभाऊ बाबू यांना गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.